यहेजकेल अध्याय 39। हे मानव पुत्रा, गोगा विरुद्ध संदेश देऊन सांग। प्रभू परमेश्वर म्हणतो, हे गोगा, रोश, मेशेक व तुबाल यांच्या अधिपती, पहा, मी तुझ्याविरुद्ध आहे। मी तुला फिरवीन, तुला घेऊन जाईन, उत्तरेच्या अतिशयित दूर प्रदेशातून तुला यावयास लावीन, तुला इस्रायलाच्या पर्वतांकडे आणीन। मी तुझ्या डाव्या हातातले धनुष्य उडवून देईन, तुझ्या हातातले बाण खाली पाडीन, तू इस्रायलाच्या पर्वतांवर पडशील, तू, तुझे सर्व सेनासमूह आणि तुझबरोबर असलेले लोकसमूह, हे तुम्ही सगळे पडाल। मी तुम्हाला नाना प्रकारच्या हिंस्त्र पक्षास व वनपशूस भक्षार्थ देईन, उघड्या मैदानात तू पडशील, कारण मी हे बोललो आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो। मी मागोगात व द्वीपात निर्भय राहणाऱ्या लोकात अग्नी पाठवीन, तेव्हा त्यास समजेल की मी परमेश्वर आहे। मी आपल्या इस्रायल लोकात माझे पवित्र नाम प्रगट करीन। इतपर आपल्या पवित्र नामाची अप्रतिष्ठा मी होऊ देणार नाही। तेव्हा मी परमेश्वर इस्रायलाचा पवित्र प्रभू आहे, असे राष्ट्रांना समजून येईल। पहा, हे प्राप्त होत आहे, घडून येत आहे। मी सांगितला तो हा दिवस आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो। तेव्हा इस्रायली नगरातले रहिवासी बाहेर निघून ढाली व कवचे, धनुष्ये व बाण, गदा व भाले इत्यादी शस्त्रास्त्रास आग लावून जाळीतील। त्यांचे त्यांना 7 वर्षे सर्पण होईल। ते रानातून लाकडे आणणार नाहीत, जंगलातले लाकूड तोडणार नाहीत, तर ही शस्त्रास्त्रे ते जाळीतील। त्यास ज्यांनी लुटिले त्यास ते लुटितील, व त्यास ज्यांनी नागविले त्यास ते नागवितील, असे प्रभू परमेश्वर म्हणतो। त्या दिवशी असे होईल की मी समुद्राच्या पूर्व तीरी असलेले प्रवाशांचे खोरे गोगास इस्रायल देशात कब्रस्तान म्हणून देईन। ते येणाऱ्या जाणाऱ्यांची वाट अडविल। तेथे गोग व त्याचा सर्व लोकसमूह यास पुरितील, आणि त्यास हमोन गोग, गोगाचा लोकसमुदाय, याचे खोरे असे म्हणतील। देश शुद्ध करण्यासाठी इस्रायल घराणे त्यास 7 महिने पुरित राहील। देशातले सर्व लोक त्यास पुरितील। मी आपला महिमा प्रगट करीन, त्या दिवशी हे त्यांच्या कीर्तीला कारण होईल, असे प्रभू परमेश्वर म्हणतो। हे काम नेहमी करणारे इसम ते वेगळे करून नेमितील, आणि देश शुद्ध व्हावा म्हणून ते इसम देशभर हिंडून जमिनीवर पडून राहिलेल्या उरल्या सुरल्या लोकास पुरितील। 7 महिने लोटल्यावर ते शोधाला लागतील। शोध करणारे देशातून हिंडत असता कोणाला मनुष्याची अस्थी आढळली, तर पुरणाऱ्यांनी ती हमोन गोगच्या खोऱ्यात नेऊन पुरावी म्हणून तेथे निशाणी करून ठेवितील। एका नगराचे नावही हमोना समुदाय
असे ठेवितील। अशा प्रकारे ते देशाची शुद्धी करीतील। प्रभू परमेश्वर म्हणतो, हे मानव पुत्रा, हर तऱ्हेच्या पक्षास व वनपशूस सांग की जमा व्हा, या मी तुम्हासाठी यज्ञबली कापीत आहे, इस्रायलाच्या पर्वतांवर महायज्ञ करीत आहे, तेथे चोहोकडून एकत्र होऊन मांस खा, रक्त प्या, तुम्ही वीरांचे मांस खाल, पृथ्वीचे अधिपती आणि मेंढे, कोकरे, बोकड व बैल यांचे रक्त प्याल, ही सर्व बाशान डोंगरात पोसलेली आहेत, तुम्हासाठी कापलेल्या माझ्या यज्ञपशूंची वपा तुम्ही तृप्ती होईपर्यंत खाल व त्यांचे रक्त पिऊन मस्त व्हाल। माझ्या मेजावर बसून घोडे व स्वार, वीर व सर्व प्रकारचे योद्धे यास खाऊन तुमची तृप्ती होईल, असे प्रभू परमेश्वर म्हणतो। तेव्हा राष्ट्रांमध्ये मी आपला महिमा स्थापीन, त्यांना शासन करीन व आपला हात त्याजवर टाकीन, हे सगळी राष्ट्रे पाहतील। त्या दिवसापासून पुढे मी परमेश्वर त्यांचा देव आहे, असे इस्रायलाच्या घराण्यास समजेल, राष्ट्रास समजेल की इस्रायल घराण्यातील लोक आपल्या दुष्टतेमुळे बंदिवासात गेले, त्यांनी मजबरोबर विश्वासघात केला, म्हणून मी त्यापासून आपले मुख लपविले आणि त्यास त्यांच्या वैऱ्यांच्या हवाली केले। तेव्हा ते सर्व तरवारीने पडले, त्यांच्या अशुद्धतेप्रमाणे, त्यांच्या अपराधांप्रमाणे मी त्याचबरोबर वर्तलो आणि त्यापासून आपले मुख लपविले। यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, आता मी याकोबाचा बंदिवास उलटवीन आणि इस्रायलाच्या अवघ्या घराण्यावर दया करीन, माझ्या पवित्र नामाची ईर्ष्या धरीन, ते देशात निर्भय वसतील व कोणी त्यास धाक घालणार नाही, मग ते लज्जित होतील, मजबरोबर केलेल्या विश्वासघाताचा त्यास पस्तावा वाटेल, मी त्यास राष्ट्रातून परत आणीन, त्यांच्या शत्रूंच्या देशातून त्यास जमा करीन व बहुत राष्ट्रांसमक्ष त्यांच्या ठाई आपली पवित्रता प्रगट करीन। तेव्हा हे घडेल, मी त्यास राष्ट्रांमध्ये हाकून देऊन पुन्हा मीच त्यास त्यांच्या देशी परत आणिले, त्यांच्यापैकी कोणालाही अतःपर मी परदेशात राहू देणार नाही, हे पाहून मी परमेश्वर आहे असे ते समजतील। मी आपले मुख यापुढे त्यापासून लपविणार नाही, कारण मी आपल्या आत्म्याची इस्रायल घराण्यावर वृष्टी केली आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो।